वर्षाज हाउस ऑफ फूड्स मध्ये आपलं खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक भाजीची रेसिपी दाखवणार आहे. टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही भाजी आहे. आपल्या रोजच्या जेवणातली ही भाजी आहे, पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आज मी कशी बनवायची ते दाखवते. तर आज आपण बघूया दही भेंडी कशी बनवायची ते. दही भेंडी करण्यासाठी सगळ्यात आधी या भेंड्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत आणि कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता आपण याला चिरून घेऊया. अशा प्रकारे आता ही भेंडी चिरून घ्यायची आहे. सगळ्यात आधी याचं देठ आणि मागचा भाग असा काढून घ्यायचा आहे आणि भेंड्या आपल्याला या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. या अशा प्रकारे अशा प्रकारे या सगळ्या भेंड्या आता चिरून घेतलेल्या आहेत. आता आपण भाजी करून घेऊया त्याची. आता गॅसवर एक कढई तापत ठेवलेली आहे. साहित्य बघूया आता याला भेंडीच्या भाजीला काय लागतं. एक बारीक चिरलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर, एक चमचा धनेपूड, एक चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरं, थोडंसं चवीप्रमाणे मीठ, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा मोहरी, दोन बारीक चिरलेल्या मिरच्या, पाव कप दही, थोडीशी कढीपत्त्याची पानं. आता कढईत तेल टाकून घेतलेलं आहे. तेल तापलेलं आहे. तेलात आता थोडीशी मोहरी, मोहरी चटकडलं की जिरं. आता सगळ्यात आधी कांदा घालूया. कांदा घालून थोडंसं परतून घ्यायचं. नंतर त्यात कढीपत्त्याची पानं, हिरव्या मिरचीचे तुकडे पण परतून घ्यायचे थोडस. हिंग, हळद, धनेपूड घालून पुन्हा हलवायचं. आता यात दही घालूया थोडंसं. दही घालून ते पुन्हा मिश्रण सगळं कोरडं होऊ द्यायचं आणि नंतरच त्यात भेंडी टाकायची. तर आता आपण हे मिश्रण थोडंसं शिजवून घेऊया. बघा मिश्रण कोरडं व्हायला सुरू झालेलं आहे. अजून एक 2 ते 3 मिनिटं हे शिजवून घ्यायचंय. हे बघा आता हे मिश्रण चांगलं कोरडं झालेलं आहे. आता यात तिखट टाकूया. मीठ टाकायचं. पुन्हा सगळं एकजीव करायचं आणि आता भेंडी टाकून देऊया आपण सगळं. अतिशय वेगळ्या पद्धतीची आणि चवदार ही भाजी होते. आपण नेहमी गोल फिरतो भेंडी आणि त्याची भाजी करतो, त्यापेक्षा ही वेगळी भाजी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान लागते ही भाजी. सगळा मसाला भेंडीला कोट करून घ्यायचा आहे. आणि आता ही गॅस कमी करून पुन्हा शिजण्यासाठी ठेवायची. 2-3 मिनिटांनंतर अधूनमधून हलवत राहायची भाजी. दही घातल्यामुळे भाजीला एक वेगळी चव येते आणि भाजी ही चिकट पण होत नाही. आता पुन्हा 3 ते 4 मिनिटं आपल्याला मंद आचेवर भाजी शिजण्यासाठी ठेवायची आहे. आता ही अशीच ठेवूयात आपण. झाकण न लावता आता ही भाजी ठेवायची आहे पुन्हा. आता 5 मिनिट पुन्हा मध्यम आचेवर ही भाजी शिजवून घेतलेली आहे. तुम्ही बघताय भाजीला रंग पण खूप छान आलाय आणि छान शिजलेली आहे भाजी ही. आता आपण या शेवटी कोथिंबीर टाकूया.
कोथिंबीर कापून एकदा मिक्स करून घ्यायची. लंच बॉक्ससाठी पण अगदी परफेक्ट अशी ही भाजी आहे. आता भाजी रेडी आहे, आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आता ही आपली जराशी वेगळी दही भेंडी खाण्यासाठी अगदी रेडी आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा. खूपच छान चवदार अशी ही भाजी होते दही भेंडी.